Good morning, dear children. Subject English. Let's continue our next poem, 4.3, that is Golden Chain. This poem is written by Helen Steiner Rice. This is an American poet. In this poem, she describes the importance of friendship in one's life. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मैत्रीचं अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि हे मैत्रीचं महत्त्व स्पष्ट करून देणारी ही पोयम आपल्यासमोर या कवयित्रीने मांडलेली आहे. अँड द टायटल इज व्हेरी ॲप्रोप्रिएट, गोल्डन चेन. सोनेरी साखळी, मैत्रीरूपी सोनेरी साखळी. लेट्स सी व्हॉट इज देअर इन फर्स्ट स्टांझा. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन, द लिंक्स अवर फ्रेंड्स सो डियर, and like a rare and precious jewel, it's treasured more each year. In the very first stanza, poetess says that friendship is a golden chain. Friendship is directly compared with golden chain, and that links our friends so dear. Dear म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रिय, की आपल्याला अतिशय जिवलग आणि हे जे प्रिय मित्र असतात यांना जोडून ठेवणारी ही मैत्रीरूपी साखळी जी आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण असते. And like a rare and precious jewel, it's treasured more each year. Rare म्हणजेच दुर्मिळ आणि precious म्हणजेच काय मौल्यवान. Jewel म्हणजे दागिना, की मैत्री ही अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान अशा दागिन्यासारखी आहे. Which treasured more each year. Treasured म्हणजेच काय खजिना, आणि हा जो मैत्रीरूपी खजिना आहे हा दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्ष हा वाढतच जातो. मैत्रीचा खजिना हा कधी कमी होत नाही. लेट्स सी इन सेकंड स्टांझा व्हॉट पोएटेस सेज. इट्स क्लास्प टुगेदर फर्मली विथ लव दॅट्स डीप अँड ट्रू, अँड इट्स रीच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. इन दिस सेकंड स्टांझा poetess says that the bond of friendship is held tightly with love. And how is the love? Which is very deep and true. विद्यार्थी मित्रांनो, clasp याचा मीनिंग या ठिकाणी दिलेलाच आहे. clasp म्हणजेच काय held tightly, घट्ट धरून ठेवणे. means this friendship clasped together firmly with a love which is deep and true. मैत्री जी अतिशय ही जी मैत्री आहे ती अतिशय घट्ट प्रेमाने बांधून ठेवलेली असते. जे प्रेम अतिशय खरं आणि खोलवर असतं अशा प्रेमाने हे मैत्रीचे धागे बांधले गेलेले असतात. अँड इट्स रीच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. रिकलेक्शन मीन्स व्हॉट? रिमेंबरिंग द पास्ट. दिस फ्रेंडशिप रिचेस विथ द हॅपी मेमरीज अँड रिमेंबरिंग द पास्ट. फॉन्ड म्हणजेच काय आवडीचे, की ही मैत्री जी आहे जोपर्यंत या मैत्रीमध्ये आनंदी आठवणी आहेत आणि जोपर्यंत आपण भूतकाळातील या आनंदी आठवणी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा मैत्रीचा खजिना अतिशय समृद्ध होत जातो. इन थर्ड स्टांझा पोएटिस सेज टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लिव्स. Years can't erase the pleasure that the joy of friendship gives. In the third stanza, according to poetess, that not even time can destroy the real beauty of friendship. Time cannot destroy its real beauty as long as memories lives. Ki jo paryanta aathvani ahet to paryanta maitricha he saundarya vel suddha nashta karu shakat nahi. Years can't erase the pleasure. See the word erase. Erase म्हणजेच काय पुसून टाकणे. विद्यार्थी मित्रांनो, यापासून तयार झालेलं नाऊन जे तुम्ही नेहमी वापरत असतात इरेझर, सर्वांना माहीत आहे ना इरेझर, जे खोडण्याचं काम करतं, लिहिलेलं पुसून टाकण्याचं काम करतं. अंडरस्टूड? सो इरेज इज अ वर्ब. इरेज म्हणजेच काय पुसून टाकणे. Years can't erase the pleasure that the joy of friendship gives. की मैत्रीमधून जो आनंद आपल्याला मिळत असतो तो वेळसुद्धा पुसून टाकू शकत नाही. नाव लेट सी व्हॉट पोएट्स वॉन्ट्स टू से इन फोर्थ स्टांझा. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइजलेस गिफ्ट दॅट्स कांट बी बॉट ऑर सोल्ड, बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड
is worth far more than gold. These lines are very beautiful. Poet says that friendship is a priceless gift that can't be bought or sold. Bought म्हणजे काय? खरेदी करणे. आणि sold म्हणजे काय? विकणे. तर मैत्री हा असा अमूल्य ठेवा आहे, मौल्यवान असं अमूल्य अशी जी भेटवस्तू आहे जी आपण खरेदी करू शकत नाही किंवा ती विकू पण शकत नाही. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. वर्थ मीन्स वॉट हिअर? बेटर. की एखादा अंडरस्टँडिंग फ्रेंड असणं, समजून घेणारा मित्र किंवा मैत्रीण असणं हे सोनं, नाणं किंवा इतर दागिन्यांपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज बेटर दॅन हॅविंग द लॉट्स ऑफ गोल्ड. लेट्स सी द लास्ट आंजा. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय बाइंडिंग kindred heart together as the years go passing by. These are, we can say, the concluding lines of the poem, and in this line poetess wants to say that golden chain of friendship is very strong and it is a blessed tie. Tie manjas kay? Bandhan. Atishay mazboot ani blessed, khup changlya goshtinni yukta ashi hi maitri rupi golden chain ahe, which binding kindred heart. Kindred means what? Alike or similar. Binding kindred heart together. सारखे मत असलेले, सारखे विचार असलेले किंवा सारख्या भावना असलेले दोन लोक या मैत्रीमध्ये एकत्र येतात as the years go passing by. आणि कितीही वर्ष उलटू दे, वर्षानुवर्ष ही मैत्री तशीच टिकून राहते. अशा पद्धतीने मैत्रीचं महत्त्व सांगणारी, आणि मैत्री म्हणजे जणू काही अमूल्य अशी गोल्डन चेन आहे, अशा पद्धतीने मैत्रीचं महत्त्व स्पष्ट करून देणारी ही पोयम गोल्डन चेन. फ्रेंड्स, रीड दिस पोयम वन्स अगेन अँड ट्राय टू गेट द मिनिंग अँड राईट डाऊन द न्यू वर्ड्स ऑल्सो इन युअर नोटबुक. थँक्यू.